कधी अतिवृष्टीनं ओला दुष्काळ तर कधी पावसानं ओढ दिल्यामुळं कोरडा दुष्काळामुळं शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं यावर्षी अतिवृष्टी परतीच्या आणि अवकाळी पावसानं राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अशा स्थितीत राज्य शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत जाहीर केल्यामुळं बळीराजाला दिलासा मिळालाय कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे बासष्ट शेतकऱ्यांचं यंदा अतिवृष्टीमुळं तीन कोटी शहात्तर लाख रुपये नुकसान झालंय त्यांना दुप्पट दरानं नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे कोल्हापूर जिल्ह्याचं शेती क्षेत्र पाच लाख हेक्टर असून यापैकी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रात उसाचं नगदी पीक घेतलं जातं तर उर्वरित दीड लाख हेक्टर क्षेत्रात अन्य पिकं तसंच फळबाग लागवड केली जाते खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकरी घेतात नैसर्गिक संकटांशी दोन हात करत शेतकरी काळ्या मातीशी इमान राखू नयेत पण यावर्षी वरुणराजाची अवकृपा झाल्यानं शेतकऱ्यांपुढं नुकसानीचं मोठं संकट उभं राहिलं यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाली पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजली जाते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील जिरायत आणि बागायत क्षेत्रातील एकूण बाधित क्षेत्र अकराशे अठ्ठावीस पूर्णांक चौदा हेक्टर आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच हजार आठशे बासष्ट आहे या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची एकूण रक्कम तीन कोटी शहात्तर लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे याच्या जोडीला अवकाळी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना झोडपून काढल्यामुळं सत्याहत्तर शेतकऱ्यांचं सहा पूर्णांक पाच हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं सुमारे दीड लाख रुपये नुकसान झालंय चार दिवसांपूर्वी शासनानं जिरायती आणि बागायती शेतकऱ्यांसाठी दुप्पट नुकसान भरपाई जाहीर केली आहे शासनाच्या नव्या निर्णयामुळं जिरायत क्षेत्राला प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपयेऐवजी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपयेवरून सत्तावीस हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे बहुवार्षिक पिकांची नुकसान भरपाई अठरा हजार रुपयांवरून छत्तीस हजार रुपये करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील ला ज्या शेती क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्यांना मिळणार आहे याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजनेचा स्वतंत्र लाभही शेतकऱ्यांना मिळणार आहे या दुहेरी लाभामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी मदत झाली आहे